कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांचा जो विजय आहे तो विजय महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा चित्र दर्शवणारा हा एकंदरीत निकाल आहे। हा धनशक्तीवर जनशक्तीचा झालेला विजय आहे असं निश्चितच म्हणावं लागेल। आणि जनतेने पैशाला न जुमानता लोकशाही सुदृढ करण्याच्या बाबतीमध्ये आणि लोकांमध्ये असणारा, लोकांना हवा असणारा, लोकांमध्ये सदर मिसळून काम करणारा अशा प्रकारचा नेता लोकांनी निवडला आणि काँग्रेसची जी जागा निवडून दिली महाविकास आघाडीच्या माध्यमातून, एकतर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही घटक पक्षांचे अभिनंदन केलं पाहिजे, आभारी मानले पाहिजेत की त्यांच्या सहकार्याने ही जागा यश मिळणं सोपं झालं। परंतु लोकांचा पहिल्यापासूनच कौल जो आहे तो धंगेकरांच्या बाजूने होता आणि हा विजय त्याच्यामुळे सुकर झाला, सोपा झाला। शेवटी निर्णय घेत असताना लोकांची काय चॉईस आहे हे हा त्याच्यावर जर निर्णय केंद्रित केला तर मला वाटतं काँग्रेसचा हा निर्णय अचूक ठरलेला आहे असं माझं मत आहे। त्यामुळे आम्हाला, आम्ही आशावादी आहोत, महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते महाविकास आघाडीकरता सकारात्मक पॉझिटिव्ह होऊ लागलेलं आहे आणि आगामी काळामध्ये हे चित्र आपल्याला निश्चित मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बदल, एकतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातला विजय आणि पाठोपाठ हा पोटनिवडणुकीमध्ये मिळालेला विजय हा निश्चितच एक ऊर्जा देणारा आणि पक्षामध्ये अधिक कार्यकर्ते झोम वाढवणारा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। पहिल्यांदा मतदारांचे, जनतेचे आभार मानतो। असं आहे की फॉर्म्युला काही विषय असायचं कारण नाही आहे। काँग्रेसचा निर्णय हा सर्वसमावेशक होता, लोकांचा चॉईस होता, निर्णय अचूक झाला, नेतृत्व काँग्रेसचं आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि त्यामुळे हा सर्वांचा पॉप्युलर चॉईस होता, लोकांचा, खरं म्हणजे लोकांचा चॉईस होता। आपण पाहताय की अनेक वेळा जे काही गड असतात ते कोसळतात आणि हे उदाहरण त्याचं आहे की शेवटी जनतेच्या मनामधला कौल जो आहे तो आपल्याला अचूक हेरता आला पाहिजे। मला वाटतं की इथेच फाजील आत्मविश्वास नडला आहे भाजपला आणि आपण कशाही परिस्थितीत जागा जिंकू, त्यामुळे ते अधिक ज्याला फाजील आत्मविश्वास म्हणतात तो त्यांचा राहिला आणि काँग्रेसने मात्र तळागळातील लोकांवर पोचण्याचा प्रयत्न केला, त्याचाही फायदा झाला।